नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार। तर मित्रांनो, माझे सर्व विवेक मित्र आणि सबस्क्राईब मित्र, होळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना। आणि हा ये व्हिडिओ तुम्हाला डहाणू तालुक्यातील कासा या होळीचा बाजार या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नांगत राहा। व्हिडिओ आवडत लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण सुरुवातीपासून जो काय सायवन रोडवरती जो काय कासाचा बाजार भरतो आहे तो शेवटपर्यंत आणि त्याची रस्त्याची बाजूला आजूबाजूला जो काय बाजार भरेल होता तो सर्व थोडक्याशी दाखविला आहे या व्हिडिओत। तर तुम्ही फक्त शेवटपर्यंत नांगत राहा आणि व्हिडिओ आवडत लाईक करा, मित्रांना शेअर करा। आणि जर माझे चॅनल नवीन असतील तुम्ही माझे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेन। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। होळी बाजारात गर्दी आहे काही सांगत नको। होळी बाजार भरले आहे काशाचा वेगवेगळी ना, आणि होळीचा पण बाजार बरीच माणसांना ती दिला हा बाजारात। तर आता आपण ये व्हिडिओत की जे माणसं काय काय घेत आहात, काय काय बाजारात आहे, ते या व्हिडिओत तुम्हाला नांगा मिळेल। भारी भारी ड्रेस हा, भारी भारी कपडा हा, आणि एकदम दमदार असा काशाचा बाजार भरेल आहे। कारण होळीचा दिवस पण आज आहे, मोठी होळी आज आहे त्याच्यामुळे। मित्रांनो, तुम्हाला जर ड्रेस वगैरे जर कपडा वगैरे जर घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही कासा सायवन रोडवर या मार्केटला नक्की तुम्ही भेट द्या। खूप छान चांगले चांगले ड्रेस आपल्याला बघायला भेटतील। आपल्याला नक्की तुम्ही कासा मार्केटमध्ये या आणि तो ड्रेस खूप छान छान आहे तो खरेदी नक्की तुम्ही करा। कारण होळीचा पण बाजार खूप भरलेला आहे आणि चांगले चांगले कपडे पण आलेले आहेत। जर कोणाचा होळीला जर लगीन हवा आपले ग्रामीण भागात आदिवासी समाजामध्ये, तर कासे मार्केटमध्ये ते आतमध्ये एक होलसेल आहे। जे काय ते ठिकाणी शुल्के वगैरे टुवाल वगैरे भेटतात ते ठिकाणी लगीनवाली पण इकडे घ्या दिला हा, ती पण घेत आहात। आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काय मावरा वगैरे लागं, जे काय जेवणाचे भोजन वगैरे लागं, पाटा हा, बॉम्बीला हा, कोलंबी आहे, मांदीला हा, आणि मोठी कोलंबी पण आहे इकडे, ते आपल्याला भोजन वगैरे खाण्यासाठी भेटतात। सांगा गेला तर गर्दी तर भरूच आहे। कारण जी सकाळची माणसं आहे त्याला सामान घ्या, ती सामान सगळं घेईन ना ती जात आहात। दुसरी आता माणसाही दिला हा ती आता सामान घेत आहात। कारण होळीचा दिवस आहे, आपल्याला सण वगैरे करायला लागेल, त्यासाठी ए टू झेड आपल्याला तर सामान तर लागत। त्यासाठी जी सकाळची माणसं आहे ती आता सामान घेऊन जात आहात, जी आता येत आहात ती सध्या ती सामान वगैरे घेत आहात, लसूण वगैरे, तेल वगैरे, वेगवेगळा भाजीपाला वगैरे घेत आहात। अरे दहा रुपये कम देखे, ये दहा रुपये कम देखे, दहा रुपये
आता आता तुम्ही नांगत हो, आता जर आपली भाजी जर करायला लागलो तर आपल्याला हळद लाग, चटणी लाग, मसाला लाग, तेल लाग आणि चिकट मसाला वगैरे आहे, अख्खा मसाला वगैरे आहे, वेगवेगळा मसाला आता आपल्याला भेटत आहे. तथा पण ती माणसं वगैरे घेत आहात, कारण आपले जर प्रत्येक कोणची पण सणाला जर भाजी जर बनवायची राह आडदिशी पण आपली तर भाजी बनवू, पण आपल्याला प्रत्येक सणाला तर आपले मार्केटमध्ये तर जायच लागत, कारण वेगवेगळा मसाला वेगवेगळा भाजीपाला वगैरे आपल्याला तर लागत. त्यासाठी आपले प्रत्येक सणाला तर बाजार कोणच्या ना कोणच्या तरी वारांनी भरत राह, तर त्यासाठी आपले बाजारात वगैरे जाव आणि सगळा भाजीपाला जो काय आपल्याला लागत व्हा, जी काय आपली पोरं आहात या पोराला कपडे वगैरे लागत ते आपले घेण्यासाठी जात आहो, कारण अशीच गर्दी इकडं पण दिला आहात त्यांची पोराला सणासाठी भाजीपाला वगैरे घेण्यासाठी या मार्केटमध्ये दिला हा, कारण भरूनशाट गर्दी आहे. आता आपले रस्त्यावर निघेल आहो, रस्त्यावर जी जाण्यासाठी निघत आहो, पण थोडक्याशी अजून तुम्हाला मी मार्केट जो काही अजून आहे बाकीचा हिंडायचा आहे आमचा तो थोडक्याशी तुम्हाला अजून मी दाखवत आहे, फक्त तुम्ही कंटिन्यू नांगत राहा जास्त. आता आपले सर्व बाजार वगैरे फिरला आहे, तर आता आपले हळूहळू आपले पूर्ण बाजार वगैरे फिरून पूर्ण तुम्हाला या व्हिडिओत हळूहळू दाखवलं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत. तर आता आपण मेन रस्त्यावरती आलो आहे, आता आपले घरी जाण्यासाठी निघतो आहे. तर आता जाता जाता जे काही रस्त्याला आपल्याला नांगा मिळेल ते थोडक्याशी तुम्हाला दाखवत आहे. तर आता आपले हळूहळू आपले घराची रस्त्यासाठी जात आहोत आणि जे काही रस्त्याला आजूबाजूला जे काही दुकानं आहात ते पण थोडक्याशी तुम्हाला मी दाखवत आहे. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ नांगला हवास, तर आता फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, एक लाईक करा आणि सबस्क्राईब बटन लाल कलरचा बटन आहे ते एक दाबा, आणि दुसऱ्या मित्रांना शेअर करण्यासाठी एक ऑप्शन दिला आहे तो पण शेअर करा, आणि जेणेकरून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे मित्रांना शेअर करा किंवा तुमचे व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे करा आणि आमचे व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करत राहा.